विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञान वंदन एटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम करतो विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांची जी नवीन रिक्रुटमेंट आली आहे त्या जाहिरातीचं विद्यार्थी मित्रांनो एकदम सविस्तर विश्लेषण बघितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा याबद्दल विद्यार्थी मित्रांनो एकदम स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेणार आहोत लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये म्हणजे जर तुम्ही लॅपटॉपमधून भरत असाल कॉम्प्युटरमधून भरत असाल तर काय करायचं आहे सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन फक्त सर्च करा गुगलवर त्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल त्यावर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश रिक्रुटमेंट ही टॅब निवडा त्यावर जा त्यावर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल आपण आपल्यासमोर बघू शकतात पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ते त्याच्यानंतर खाली बघू शकता की रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट त्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मला भरण्यापूर्वी ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही पूर्ण वाचणं गरजेचं आहे परंतु लक्षात घ्या ऍडव्हर्टाईज वाचण्यात तुम्हाला जर कुठली डिफिकल्टी होत असेल तर तुम्ही तत्पूर्वी आपला व्हिडिओ बघा कारण की त्यामध्ये मी एकदम तुम्हाला एक्सप्लेन केलंय की कोणत्या गोष्टीचा काय अर्थ होतो तो तुम्ही व्हिडिओ बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तो व्हिडिओ बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो ते केल्यानंतर काय करायचं आहे ही टॅब ओपन करा त्यानंतर उजव्या साईडला क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन आहे यावर क्लिक करा यावर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्या समोर तुमच्या समोर आता मी क्लिक करतो तर तुमच्या समोर विद्यार्थ्यांना अशी एक विंडो ओपन होईल आपण बघू पी आयबीपीएस विद्यार्थी मित्रांनो ही कंडक्ट करणार आहेत लक्षात घ्या आय बी पी एस ही खूप चांगल्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट करते तर आपण बघू शकतात पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपण ऑलरेडी बघितलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो की कमिसमेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन म्हणजे कालपासून वीस सातपासून पासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात झाली आहे रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन क्लोजर दहा आठ बावीसपर्यंत पर्यंत असणार आहे दहा ऑगस्ट तसंच विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट टू प्रिंटिंग ऍप्लिकेशन पंचवीस आठ बावीस असणार आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म पूर्ण भरतात त्यानंतर प्रिव्ह्यू बटन येतं त्यानंतर प्रिव्ह्यू केल्यानंतर जो ऍप्लिकेशन फॉर्म असतो तुम्ही जेवढेही बेसिक डिटेल टाकलेले आहेत तो फॉर्म डाउनलोड करण्याची शेवटचा दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट तसंच फी पेमेंट तुम्हाला विद्यार्थी वी मित्रांनो वीस सात बावीसपासून पासून दहा आठ बावीसपर्यंत पर्यंत करावं लागेल आता आपण काय आहोत की नवीन स्टुडंट आहोत सर्वप्रथम याच्यावर आलो हो आहोत तर आपल्याला काय करावं लागेल क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन म्हणजेच काय की त्या साईटवर आपण आपला बेसिक डिटेल देणार आहोत बेसिक डिटेल दिल्यानंतर तुमच्यासमोर काय होईल की एक नेम तयार होईल एक पासवर्ड तयार होईल आणि त्याच्या साहाय्याने विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण फॉर्म भरायचा असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा ज्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील विंडो ओपन होईल आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो ब्राऊझरमध्ये तुम्ही ही लिंक ऑब्झर्व करू शकतात एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन पी एम सी दोन हजार बावीस विद्यार्थी मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही टॅब ओपन करा तर सर्वप्रथम तुम्हाला बेसिक इन्फो भरायचे आहेत जेणेकरून आपणास नेम पासवर्ड भेटेल त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे है। कसा अपलोड करायचा तेही मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल त्यानंतर डिटेल्स तुमच्याबद्दलचे डिटेल्स टाकायचे आहेत शैक्षणिक अर्थ तसेच तुमचे डिफरंट फॉर्म तुम्हाला अपडो अपलोड करायचे आहेत ते कसे अपलोड करायचे तेही आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही जेवढीही माहिती भरलेली आहे ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता ती माहिती चेक करायची आपल्याला डिटेल नाव कसं टाकलं मी माझी जात कोणती टाकली किंवा सर्व डिटेल स्टेप बाय स्टेप चेक करायचे आहेत त्या जर योग्य असेल त्यानंतर सेव्हन नेक्स्ट करून विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करायचं आहे म्हणजे एकूण पाच स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर सर्वप्रथम आपण बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांनो बघणार आहोत आता मी बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये जातो तर लक्षात घ्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये सर्वप्रथम त्यांनी काय विचारलं आहे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव टाका बरोबर म्हणजे आता इथं काही विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये असाल सपोज तुमचं नाव आहे अजय विजय शिंदे असं सपोज मी एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त अजय पुट करायचं आहे बरोबर तुम्ही इथे अजय विजय शिंदे पूर्ण नाव टाकायचं नाही बरोबर त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम प्रत्येकदा नाव टाका कारण की एखाद्या वेळेस चूक झाली तर परत एकदा नाव टाका अजय त्यानंतर ने मिडल नेम तुम्हाला टाकायचंय मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचंय सपोज मी विजय नाव घेतलं होतं अजय विजय शिंदे तर इथे विद्यार्थी मित्रांनो विजय येईल सेम नाम खालील कन्फर्म मिडल नेम तिथेही विजय येईल लक्षात घ्या याला स्टार मार्क नाही म्हणजे तुम्ही जरी नाही भरले तरी पुढे जाऊ शकतात परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही भरा जर चुकून एखाद्याचं नाव डिफिकल्ट असतं सपोज ए राहिला ओ राहिला बरोबर अशा वेळेस काय होतं की डिफिकल्टी येतात त्यापेक्षा पूर्ण भरा सपोज अजय विजय मी भरलं त्यानंतर शेवटचं नाव आहे शिंदे तर शिंदे इथे टाकून द्या बरोबर परत खाली कन्फर्म लास्ट नेम करा हे जेव्हा तुम्ही भराल हे भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे ऑटोमॅटिक हे ॲटो फिल आहे म्हणजे ही माहिती भरल्यानंतर खाली फुल नेम येईल ते विद्यार्थी मित्रांनो एकदा चेक करून घ्या इथे फुल नेम येईल ते बरोबर असलं पाहिजेत आणि लक्षात घ्या त्यांचं म्हणणं काय आहे की उमेदवाराने संगणीकृत अर्जात भरलेले स्वतःचे नाव उमेदवाराचे फोटो असलेले ओळखपत्रावरील नावाशी गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्राच्या नावाशी तंतोतंत असावे म्हणजे मी ते फॉर एक्झाम्पल जे नाव टाकलं आहे अजय विजय शिंदे दहावीचं जे सर्टिफिकेट आहे ते त्यावरही तेच नाव असायला हवं तुमचं आधार कार्ड आहे त्यावरही तेच नाव असायला हवं सपोज काहींच्या आधार कार्डमध्ये बाय मिस्टेक थोडं नावामध्ये चेंज असतो बरोबर तर यावेळेस तुम्ही ते या नाव बदलू शकतात आधार कार्डचं बरोबर किंवा तुम्ही पॅन कार्डवर ऍटलिस्ट सेम नाव असलं पाहिजे तसंच तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे त्यावरही विद्यार्थी मित्रांनो तेच नाव असणं गरजेचं आहे लक्षात घ्या हे दस्तऐवज परीक्षेच्या वेळेस सादर करावे लागतील ला अन्यथा आपल्या परीक्षेसाठी उमेदवारी रद्द करण्यात येईल आपण माहित आहे की जेव्हा तुम्ही एक्झामला जाता हॉल तिकीट घेऊन तर तुमच्यासोबत काय असतं तिकीट असतं त्यावरचं नाव असतं ते नाव कुठून येणार आहे इथूनच ते नाव येणार आहे आणि तुमचं जे आयडेंटी कार्ड मागतात मग आयडेंटी कार्डवर ते नाव आणि ते नाव विद्यार्थी मित्रांनो मॅच झालंच पाहिजे बरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कन्फर्म करतील याची गरज नाही बरोबर जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत तेव्हा एकदा स्क्रुटिनी होईल त्यानंतर जेव्हा परीक्षा चाल तेव्हाही विद्यार्थी मित्रांनो एकदा स्क्रटिनी होणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक नाव सबमिट करा तसंच लक्षात घ्या की तुम्ही जर दस्तावेजाचे परीक्षेची सादर करावे लागतील अन्यथा आपले परीक्षेसाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल जर आपल्या नावात व आपले ओळखपत्र गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र यात नाव आढळला तर आपली परीक्षेसाठी उमेदवारी रद्द करण्यात येईल उमेदवारांचे नाव पस्तीस असेल नाव बदल करण्यासाठीची कोणतीही विनंती नंतर मान्य करण्यात येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचा ही विद्यार्थी मित्रांनो जेव्हा सगळी प्रोसिजर काय असते की एकतर तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला सगळे संदेश येत असतात हॉल बाबत त्यानंतर प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेही संदेश असतील ते एक तर मोबाईलवर uh, तुम्हाला एस एम एस येतो त्यामुळे मोबाईल क्रमांक असा टाका की तो तुम्ही कधीही बदलणार नाही जर तुम्हाला वाटतंय की माझा मोबाईल नंबर फ्युचरमध्ये मी बदलणार आहे कारण की ही प्रोसिजर ॲटलीस्ट वन इयर चालू शकते त्यामुळे असा नंबर घ्या की तो तुम्ही पुढे भविष्यात बदलणार नाही तो मोबाईल नंबर एकदा कन्फर्म करा त्यानंतर सपोज तुम्हाला वाटतं की हा मोबाईल नंबर तुमचा आहेच परंतु एक अल्टरनेट नंबर द्या तुमच्याकडे एकच नंबर असेल तर वडिलांचा अल्टरनेटिव्ह नंबर विद्यार्थी मित्रांनो देऊन ठेवा सपोज तुमचा पासवर्ड हरवला किंवा काय जर झालं तर जेव्हा तुम्ही फर्गेट पासवर्ड कराल तर जो तुमचा अल्टरनेट नंबर असतो त्यावर विद्यार्थी मित्रांनो हे पासवर्ड जात असतात त्यामुळे अल्टरनेट नंबरही असा टाका की तो तुम्ही कधीही बदलणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी परत एकदा इथं महत्वाची माहिती दिली आहे लक्षात घ्या उमेदवारांनी नोंदवलेला भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल हा हाच त्याच्याशी संपर्क साधण्यास व त्याला नवीन माहिती पोहोचवण्याचे माध्यम आहे उमेदवाराने आपला भ्रमणध्वनी व ईमेल योग्य बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी ईमेल व भ्रमणध्वनी सुरू असल्याची खबरदारी घ्यावी यामध्ये बदल करण्याच्या विनंतीचा विचार करण्यात येणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो ना ऑलरेडी मी सांगितलं आहे मोबाईल नंबर असा टाका की तो तुम्ही फ्युचरमध्ये बदलणार नाही आणि ईमेल आय डी एक असा आपल्याकडे असला पाहिजे की परमनंट ईमेल आय डी असला पाहिजेत शक्यतो नावानेच ईमेल आय डी करून घ्या जसं अजय शिंदे सपोज तो अवेलेबल नसेल ऍड जी तर आजी शिंदे तुमची बर्थडे टाका सपोज नाईन नाईन्टी फोर नाईन्टीन नाईन्टी सिक्स आणि परमनंट विद्यार्थी मित्रांनो ईमेल आय डी स्वतःचा आपला होत ठेवा कन्फर्म ईमेल आय डी करून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे काय करायचं आहे तुम्हाला सिक्युरिटी आयडी टाकायचा आहे म्हणजे नाईन टू डब्ल्यू एक्स असा जो त्यावेळेस तयार होईल तो टाका म्हणजे तुम्ही रोबोट नाही हे त्याच्यावरून कळेल जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर लक्षात घ्या तुमच्याकडे काही की पासवर्ड आणि युजर नेम तुमचा क्रिएट होऊन जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा अर्ज सादर कसा करायचा आहे तर ऑलरेडी आपण बघितलं साईटवर जा त्यानंतर तुम्हाला काही तक्रार असेल तर अठराशे दोनशे बावीस तीनशे सहासष्ट यावर विद्यार्थी मित्रांनो बिनधडक कॉल करायचा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम असेल कोणतीही तुमची शंका असेल लक्षात घ्या हे तो हा जो टोल टोल क्रमांक आहे तो काय आहे की ऑथेंटिकेट आहे कोणत्या यूट्यूब चॅनलवर खाली कमेंट करण्यापेक्षा तुम्ही एकदा तुम्हाला ज्या ज्या डिफिकल्टी आल्या त्या पेपरवर लिहून घ्या कॉल करा आणि त्यांच्याकडून विद्यार्थी मित्रांनो समजावून घ्या माझ्याकडे सपोज नॉन क्रिमिनल नाही आहेत या या दिनांकापर्यंत आहेत किंवा काय त्यांच्याकडून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जाणून घ्या कारण की ते जास्तीत जास्त ऑथेंटिकेट माध्यम असतं त्यानंतर लक्षात घ्या आमच्या आम्ही काय करतो की आम्ही आमच्या पद्धतीने फॉर्म किंवा तुम्हाला माहिती देत असतो परंतु काही काही वेस आम्ही हंड्रेड पर्सेंटच असतो परंतु वन टू पर्सेंट युट्यूबरकडून एखादी जर चुकीची माहिती सांगण्यात जर आली तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही टोल फ्री क्रमांकावरच संपर्क साधावा त्यानंतर ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सर्व अधिकार ही कोणाचे असणार आहेत आयुक्तांची असणार आहेत त्यामुळे खोटी माहिती सादर करू नका त्यांना जर वाटलं तुमच्यावर खटला जर Uh, करायचा आहे किंवा तुम्हाला येणाऱ्या फ्युचर एक्झाममध्ये तुम्हाला कायमस्वरूपी जर तुम्हाला काय यादीत जर टाकायचं असेल तर हे सर्व अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत तसेच वयाच्या प्रवाहासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व शासनाकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे सर्वांकडे एस एस सी प्रमाणपत्र आहे त्यामुळे तोच तुमचा वयाचा पुरावा असणार आहे शैक्षणिक अहतीसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी लक्षात घ्या जी शैक्षणिक अर्थ आहे ती काय सांगितले त्यांनी की अर्था केल्याचा दिनांक समजण्यात येईल तसेच उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी विद्यार्थी मित्रांनो सादर करावीची आहे तसेच लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज सादर करताना आपण सर्वप्रथम बघितलं प्रोफाईल निर्मिती कशी करायची त्यानंतर अर्ज सादरीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर शुल्क भरणा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रोफाईल निर्मिती आपण ही ऑलरेडी बघितलेलं आहे म्हणजे काय की सुरुवातीला काही लॉग इन आणि पासवर्ड तुमचा तयार होणार आहे बरोबर तो लॉग इन प्रोफाईलद्वारे माहिती भरताना उमेदवाराचे स्वतःचाच वैध ईमेल आय डी वैध मोबाईल क्रमांक जन्मदिनांक नोंदवणे आवश्यक राहील उमेदवारांकडून नित्य वापरत असलेल्या ईमेल आय डी भ्रमणध्वनी देणे अत्यंत गरजेचे आहे तर लक्षात घ्या वरील प्रमाणे प्रोफाईलची निर्मिती झाल्यानंतर वापरकर्त्यांनी स्वतःच्या लॉग इन व पासवर्डद्वारे प्रवेश करून प्रोफाईलमध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती संपर्क तपशील इतर माहिती शैक्षणिक अर्थ अनुभव इत्यादी संदर्भातील तपशीलाची नोंद करावी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर लक्षात घ्या फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे फोटो आणि सिग्नेचर असावा तर त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो माहिती घेऊयात तर फोटो व सिग्नेचर अपलोड करणे तर लक्षात घ्या नोंदणीची प्रक्रिया काय करायचं तुम्हाला जो फोटो आहे तो कसा असला पाहिजे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर बाय चार पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे रुंदी तीन पॉईंट तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असावी उंची चार पॉईंट पाच सेंटीमीटर असावी स्कॅन कसा करायचा तर लक्षात घ्या एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचा फोटो चिकटावा फोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा फोटो संक्षेकित करू नये सूचनांप्रमाणे फोटो कागदावर व्यवस्थित चिकटावा स्टॅपल अथवा पिनिंग करू नये फक्त स्कॅनरवर ठेवून स्कॅन करायचा आहे छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून अधिक आधि, आधी काढलेले नसावे व ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराची रुपाशी जुळणारे असावे तसंच शेवटचा पॉईंट विविध आकार क्षमतेने शाईच्या पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करणे आवश्यक आहे अन्य अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केल्यास ती गृहित धरली जाणार नाही विद्यार्थी एक रिक्वेस्ट आहे फोटो कृपया मोबाईलद्वारे काढू नका थोडा खर्च होऊ देत परंतु स्टुडिओमध्ये जा जर तुम्ही सिरियसली प्रिपरेशन करणार आहात तर लक्षात घ्या स्टुडिओमध्ये जा त्यांच्याकडूनच या दोन गोष्टी करून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढे बघूयात आपण वरीलप्रमाणे विविध आकारातील फक्त फोटो व सॉक्सरी वेगवेगळी स्कॅन करावी संपूर्ण तो फोटो सॉक्षरी एकत्र स्कॅन करू नये म्हणजे फोटो सेपरेट स्कॅन करणे फोटो स्कॅन करण्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगेल की फोटोग्राफरकडून जर तुम्ही फोटो काढला तर तोच तुम्हाला डायरेक्ट काय करेल की सॉफ्ट कॉपीमध्ये तो फोटो देईल तुम्हाला जसा हवा तसा करून देईल सेम वे सिग्नेचर करा ए फोर कागदावर त्यानंतर तो तु, तोच तुम्हाला तयार करून देईल की तुम्ही कशा पद्धतीने ते पिक्सेल बसवायचे किंवा काय आणि मी पुढेही तुम्हाला सांगणार आहेत पिक्सेल कसे ॲडजस्ट करायचे आहेत किंवा काय तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत तर अर्ज नोंदणीकरण विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी बघितलेलं आहेत आपण आपण एकदा बघूयात हो कोणतीही आपल्याकडून मिस्टेक व्हायला हो नको आपल्या ऑनलाईन ऑलरेडी आपण केलेला आहे अर्ज नोंदणी केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण काय करणार आहोत आता सेव्ह अँड नेक्स्ट लक्षात घ्या जर तुम्ही उमेदवार एकाच वेळेस अर्ज भरू शकत नसेल तर तो सेव्ह अँड नेक्स्ट टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करू शकतो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आता तुमच्याकडे लॉग इन आणि पासवर्ड तुम्ही लॉग इन केलं सपोज तुमची काही डिटेल भरून झाली तुम्हाला काहीतरी काम आहे किंवा तुमच्याकडे फोटो नाही आहेत किंवा काय तर तुम्ही काय करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं भले तुम्ही पाठीमागे आले तर परंतु तुमचा जो एक नंबरचा जो टॅब होता तो काय राहील सेव्ह राहील त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी कारण पूर्व नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही उमेदवारांचे नाव व त्याचे वडील किंवा पती इत्यादींचे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे जसे ते प्रमाणपत्र गुणपत्रिका ओळख पुराव्यांमध्ये दुसऱ्या तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते तुमचा तपशील सत्यापित करावा तुमचे तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा फोटो व सॉक्षरी स्कॅनिंग व अपलोड करण्याचे मार्गदर्श सूचना तुम्हाला मी पुढे सांगणार आहोत नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पुनर्विलकन आणि पडतन करण्यासाठी पुनर्निलकन टॅबवर क्लिक करा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की चार नंबरचा टॅब काय आहे तुमचा प्रिव्ह्यू प्रिव्ह्यूमध्ये मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र सॉक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची काय करायचे विद्यार्थी मित्रांनो खात्री करायचे आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील त्या स्टेप बाय स्टेप विद्यार्थी मित्रांनो चेक करा जर तुम्हाला वाटतं कुठे जर चुकीने काहीतरी झालं असेल तर तुम्ही परत पाठीमागे या ती चूक सुधरा आणि त्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो थान थान सेवॅड नेक्स्ट करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर लक्षात घ्या पेमेंट वर टॅबवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकतात लक्षात घ्या फक्त ऑनलाईन मोडने तुम्ही पेमेंट करू शकता तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड्स मोबाईल वॉलेट वापरून तुम्ही पेमेंट करू शकतात व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर त्याची ई पावती तयार होईल ही ई पावती तयार न होणे यशस्वी फिफ्रादान दर्शवते म्हणजे तुमची ई रिसिप्ट तयारच व्हायला हवी बरोबर ई रिसिप्ट तयार झाली नाही म्हणजे पेमेंट फेल्युअर आलेलं आहे उमेदवारांनी जी ई पावते आहे ती विद्यार्थी मित्रांनो जपून ठेवायची आहेत त्याची प्रिंट आऊट घ्यायची आहेत कारण की वेळोवेळी तुम्हाला कधीही मागितली तर तुमच्याकडे असायला ती असायलाच हवी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्याची मार्गदर्शक तत्वे त्यांनी दिली आहेत ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यानुसार तिचा फोटो स्वाक्षरी असणे आवश्यक आहे सर्वप्रथम छायाचित्र म्हणजे छाय फोटो कसा असला पाहिजे चार पॉईंट पाच बाय तीन पॉईंट पाच सेंटीमीटरचा असला पाहिजे छायाचित्र अलीकडचे असले पाहिजेत छायाचित्र हे रंगीत शैलीचे असणे आवश्यक आहेत काहींकडे जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तर तो फोटो चालणार नाही हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे म्हणजे तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो हलक्या रंगाचा असावा बरोबर म्हणजे स्काय ब्ल्यू कलरचा फेंट स्काय ब्ल्यू त्यानंतर पांढऱ्या असेल तर बेस्टच आहे असा पार्श्वभूमीवर विद्यार्थी मित्रांनो फोटो काढलेला असावा फोटो काढताना टोपी नसावी किंवा तुमचे जे स्पेक्टॅकल आहेत म्हणजे जे रंगीत चष्मे आहेत ते घालायचे नाहीत जर तुमचा नंबरचा चष्मा असेल तो चालू शकतो परंतु फोटो काढताना विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की तिथे काय म्हणतात की लाईट तुमच्या चष्म्यावर यायला नको जर तुमचा कमी नंबर असेल तर चष्मा काढून ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या जे पिक्सेल आहे ते दोनशे बाय दोनशे तीस पिक्सेल असणं गरजेचं आहे पिक्सेल ॲडजस्ट जर करायचे असेल तर तुम्ही काय करायचं आपल्या फोटोवर राईट क्लिक करायचं ओपन इन पेंट करायचं पेंटवर केल्यानंतर तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो त्याचे पिक्सेल ॲडजस्ट करू शकतात तुम्ही पिक्सेल तिथे मॅन्युअली टाकू शकता दोनशे बाय दोनशे तीस आणि विदेशीमित्रांनो तो फोटो सेव्यात करू शकतात जर तुम्हाला वाटतं की तुमचा फोटो खूप मोठा आहे सपोज दहा एमबीचा वगैरे फोटो आहे तर तुम्ही काय करायचा तो फोटो व्हॉट्सअपद्वारे जर दुसऱ्याला सेंड केला आणि जर तो डाउनलोड केला तर लक्षात घ्या त्याचं ऑटोमॅटिकली बी कमी होतो इफ नॉट तुम्ही नेटवर जा वेगवेगळ्या तुम्हाला कॉम्प्रेस इमेज असं जरी सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही इमेज कॉम्प्रेस करू शकतात तसेच जो स्कॅन केलेली प्रतिमा आहे ती विद्यार्थी मित्रांनो पन्नास के बीपेक्षा जास्त नसावा आणि वीस के बीपेक्षाही कमी नसावा या दोघांमध्ये विद्युथी तुमची इमेज आली पाहिजे इमेज सेव्ह केल्यानंतर त्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जर गेला तर तुम्हाला त्याची एम बी भेटेल सेम वे सॉक्षरीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे काळ्या शाईच्या पेननेच पांढऱ्या कागदावर साई साईन करायची आहे तिचे पिक्सेलही एकशे चाळीस बाय साठ हे विद्यार्थी मित्रांनो ऍडजस्ट करायचे आहे आणि फाईलचा जो आकार आहे तो दहा बाय वीस केबी असला पाहिजे वीस केबी पेक्षा जास्त नको आणि दहा केबी पेक्षा कमी नसो जे कागदपत्र लागणार आहेत ते विद्यार्थी मित्रांनो स्कॅनिंग रिझोल्युशन दोनशे डीपीआय ठेवायचं आहे तसेच ट्रू कलर सेट करा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो चालणार नाही कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराला छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करण्याची स्वतंत्र लिंक प्रदान केल्या जातील संबंधित लिंकवर लिंकवर क्लिक करून छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करावी तुमचा फोटो स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय तुमचा ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत होणार नाही छायाचित्र चेहरा किंवा स्वाक्षरी अस्पष्ट असल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाही जर घरात फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका थोडा खर्च होऊ देत परंतु एक चांगला फोटो काढा तो फोटो काढल्यानंतर त्याच्याच हार्डकॉपी बनवून घ्या कारण की फ्युचरमध्ये तुम्हाला त्या सबमिटच कराव्या लागतात तसेच विद्यार्थी मित्रांनो उमेदवार ही सुचिती सुनिश्चित केले पाहिजे की के अपलोड करावायचा फोटो आवश्यक आकाराचा आहे आणि चेहरा स्पष्टपणे दिसला तसे आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क किती आहे तर लक्षात घ्या खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये मागास प्रवर्गासाठी आठशे रुपये माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे पावती जपून ठेवायची आहे या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तसंच विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्त्वपूर्ण आहे ही सर्व जर प्रोसिजर तुमची कंप्लीट झाली तर लक्षात घ्या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सराव प्रश्नपत्रिका जर तुम्ही सराव प्रश्नपत्रिका बघितली तर विद्यार्थी मित्रांनो एकूण बासष्ट व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसिजर कंप्लीट करून घ्या जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागाल तर लक्षात घ्या आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि लक्षात घ्या सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेत पंचवीस प्रश्न आहेत तर तुम्ही बघू शकतात की जवळपास विद्यार्थी मित्रांनो पंधराशे क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला भेटून जातील सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण समाज ज्ञान मराठी इंग्लिश आणि बौद्धिक क्षमता यांचा विद्यार्थी मित्रांनो कंटेंट ठेवलेला आहे त्यामुळे हाच सिलेबस तुम्हाला आहे त्यामुळे नक्की सर्व प्रश्नपत्रिका बघा त्यानंतर राज्यघटनेची विद्यार्थी मित्रांनो दहा व्हिडिओ आहेत सामान्य ज्ञान याची विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी एक ते पन्नास व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत ही सामान्य ज्ञानची एक्कावन्न भागच्या पुढची प्लेलिस्ट आहे भाग चौदावा म्हणजे सामान्य ज्ञानची विद्यार्थी मित्रांनो एकूण आपल्याकडे चौसष्ट व्हिडिओ आहेत इंग्लिश ग्रामरचे पंधरा व्हिडिओ आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जॉग्राफी भूगोल आपण बघू शकता जॉग्राफी भूगोलचे विद्यार्थी मित्रांनो चोवीस व्हिडिओ आहेत मराठी व्याकरणाचे एकूण एकोणतीस व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपणाकडे आहेत करंट अफेअर्सचे आपल्याकडे शहाऐंशी व्हिडिओ आहेत त्यानंतर ॲप्टिट्यूड मेंटल ॲबिलिटीचे ऑलरेडी सत्तावीस व्हिडिओ आपणाकडे आहेत हिस्ट्री या टॉपिकवर आठ व्हिडिओ आहेत एप्रिलचेही करंट अफेअर्स आपणाकडे आहेत त्यानंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानचे विद्यार्थी मित्रांनो आपणाकडे पाच व्हिडिओ आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवर बघू शकतात आपणाकडे सामान्य ज्ञानचे ऑलरेडी एकशे बारा व्हिडिओ आहेत तसेच प्रशासकीय विभागाचे दहा व्हिडिओ आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो रोज सायंकाळी चार वाजता आपलं कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे क्लासेस लावण्याची गरज नाही तुम्ही जर आपल्या चॅनलला फॉलो केलं आणि जेवढंही पाठीमागचं कंटेंट आहे ते ऑलरेडी आधी बघून घ्या आणि ज्या दैनंदिन टेस्ट येणार आहेत त्याही विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करा तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर्स मराठी एक टेलिग्राम चॅनलचे विद्यार्थी मित्रांनो एक लिंक दिली आहे सामान्यत्यामध्ये चालू घडामोडी हा विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचा टॉपिक असतो त्याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो आपण आठशे प्लस प्रश्न त्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत दैनंदिन पाच क्वेश्चन आपण तिथे अपलोड करत असतो जर तुम्ही दैनंदिन जर प्रॅक्टिस केली तर लक्षात घ्या सामान्य ज्ञानमधील चालू घडामोडींचे मार्क्स आपले कुठेही जाणार नाही आणि सर्व कंटेंट विद्यार्थी मित्रांनो मोफत आहेत फक्त एकच मापक अपेक्षा आहेत की जेवढेही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं हीच एक मापक अपेक्षा आहे त्याकरिता आम्ही हे प्रयत्न करत आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि जेवढे आपल्या मित्रमित्रिणी प्रिपरेशन करत आहात त्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा तर लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी थांबवत आहोत आपले जर काही डाऊट्स असेल फॉर्म भरण्याविषयी खाली कमेंट करा जर तुम्हाला त्या डाऊटला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल जर तुम्हाला मी ऑलरेडी टोल फ्री नंबर शेअर केला आहे त्यावर क्लॉ कॉल करून तुम्ही पुणे महानगरपालिकेचे जेही लोक असतील ते तुम्हाला त्याबाबत नक्कीच हेल्प करतील तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवत आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत थँक्यू